मराठी नववर्षारंभ निमित्तानं शिर्डीत साईबाबा मंदिरावरच्या कलशावर गुढी उभारण्यात आली. सकाळी 6:30 साईबाबा मंदिराच्या कळसाजवळ साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी गुढीची सपत्नीक विधिवत पूजा केली. यावेळी नवीन पंचांगांचीही विधिवत पूजा करण्यात आली. गुढीपाडवा निमित्तानं साईबाबांच्या मूर्तीला सोन्याच्या अलंकारासह साखरेच्या गाठींचा खास शृंगार करण्यात आला. साईंचं दर्शन घेत नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं साईभक्त शिर्डीत दाखल झाले होते. साडेतीन शक्तिपीठांपैकी महत्वाचं पीठ असणाऱ्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात आज गुढीपाडव्यानिमित्तानं देवीची विशेष पूजा बांधण्यात आली. देवीला साखरेच्या माळेचे अलंकार घालण्यात आले. त्यानंतर मंदिर परिसरात गुढी उभारून पंचांग पठण करण्यात आलं. आज नूतन वर्षारंभ आणि पाडव्याचा शुभमुहूर्त असल्यामुळे भक्त मोठ्या संख्येनं देवीच्या दर्शनासाठी महालक्ष्मी मंदिरात आले होते. शहरातील मिरजकर तिकटी इथून या शोभायात्रेला सुरुवात झाली. या शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषेत तरुण आणि तरुणी सहभागी झाले होते. यावेळी मल्लखांब, लेझिम, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. त्याचबरोबर करवीर गर्जना ढोल ताशा पथकानं औरंगाबादमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्तानं 31 फूट उंच ऐक्याची गुढी उभारण्यात आली. हिंदू, मुस्लिम, इसाई सगळे धर्म एक आहेत, आपणही एक आहोत असा संदेश सर्व धर्मियांनी एकत्र येऊन यावेळी दिला. महत्वाचं म्हणजे ही 31 फुटी गुढी 3 धर्मांच्या 3 रंगांत उभारण्यात आली. अशा माध्यमातून सामाजिक एकोपा राखण्यास मदत होणार आहे. या गुढीला सर्व धर्माच्या लोकांनी हजेरी लावत हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर औरंगाबादमध्ये पासपोर्ट कार्यालयाचं उद्घाटन झालं. अनेक दिवसांपासून औरंगाबादमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याची मागणी होती. अखेर या मागणीला परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी होकार देत पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आजपासून मराठवाड्यासाठी पासपोर्ट कार्यालय सुरू झालंय. खासदार चंद्रकांत खैरे, रावसाहेब दानवे आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. मराठी नववर्ष आणि श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्तानं यवतमाळमध्ये 21,000 चौरस फुटांची रांगोळी साकारण्यात आली. मराठी संस्कृतीसह विविध सामाजिक विषयांवरची चित्र यात रेखाटण्यात आली आहेत. शेतकरी आत्महत्या, बेटी बचाव, नेत्रदान, रक्तदान या आणि इतर विषयांवरही या महारांगोळीद्वारे सामाजिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अवधूत व्यायामशाळेच्या मैदानात 150 महिलांनी ही आकर्षक रांगोळी रेखाटली. यासाठी 2 टन रांगोळी वापरण्यात आली. महिन्याभरापासून या महारांगोळीची यवतमाळमध्ये जय्यत तयारी सुरू होती. यवतमाळमधला हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न असून रामनवमीपर्यंत ही महारांगोळी प्रेक्षकांसाठी खुली असणार आहे. बीडकरांनी नववर्षाचं स्वागत अनोख्या पद्धतीनं केलं. योगा ग्रुप आणि चंपावती क्रीडा मंडळ यांनी प्रदूषण मुक्तीचा नारा देत शहरातून सायकल रॅली काढली. शहरातील डॉक्टर, वकील, शिक्षक यांच्यासह प्रतिष्ठित नागरिकांनी सायकल चालवून इंधन बचाव, पर्यावरण बचाव हा नारा यावेळी दिला. गुढीपाडवा या सणाचं औचित्य साधून गोंदिया जिल्हा परिषद शिक्षण विभागानं गेल्या 2 वर्षांपासून अभिनव उपक्रम राबवून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवली आहे. गुढीपाडवा शाळेत प्रवेश वाढवा या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या प्राथमिक शाळेत या दिवशी पारंपरिक पद्धतीनं गुढी उभारून तिची पूजा अर्चा केली जाते. शिवाय या दिवशी शाळेत प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्यांचं औक्षण करून बैलगाडीवरून वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात येते. यात चिमुकल्यांना विविध भेटवस्तू देखील देण्यात येत असतात. या गावात काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीमध्ये शिक्षक, पालक, पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजेरी लावतात. गुढीपाडव्याचा उत्साह चंद्रपूरमध्येही पाहायला मिळाला. नववर्षारंभ निमित्तानं चंद्रपूरमध्ये प्रभात फेरीसह बाईक रॅली काढण्यात आली. चंद्रपूरकरांनी आकर्षक रांगोळ्या काढून आणि उंच गुढ्या उभारून नवीन वर्षाचं स्वागत केलं. चंद्रपूर शहरातल्या ठक्कर नगर भागात दुचाकी रॅली काढण्यात आली. त्याआधी नववर्षाचा जयघोष करत गुढीचं विधिवत पूजन करण्यात आलं. तर शहरातल्या जगन्नाथ बाबा नगरातून महिलांनी प्रभात फेरी काढून गीत गात आनंदोत्सव साजरा केला. नाशिकच्या शोभायात्रेत महिलांचं अनोखं रूप पाहायला मिळालं. शोभायात्रेत झाशीच्या राणीचं प्रतीक म्हणून अनेक महिला घोड्यावर स्वार होत सहभागी झाल्या होत्या. गुढीपाडव्यानिमित्तानं अमरावतीमध्ये 5:30 खास पाडवा पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. बडनेरा मार्गावरच्या व्यंकटेश लॉनवर चित्रकला, संगीत, नृत्य, नाट्य, रांगोळी, साहित्य या कला प्रकारांचा सांघिक आविष्कार यावेळी अमरावतीकरांना अनुभवता आला. तर सूर निरागस हो या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात जवळपास 200 कलावंतांनी हा कार्यक्रम सादर केला. अमरावतीचे आमदार डॉक्टर सुनील देशमुख आणि महापौर संजय नरवणे यांच्या हस्ते गुढीचं पूजन करण्यात आलं. अमरावती शाखेच्या संस्कार भारतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
गुढीपाडव्याचं औचित्य साधून आज अहमदनगरमध्ये मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनच्या वतीनं अनोखी गुढी उभारण्यात आली. राज्यातील बेघर असलेल्या सर्वसामान्यांना घरं मिळावी अशी मागणी करत मध्य प्रदेश घरकुल हमी कायदा बिलाची ऐतिहासिक गुढी शहरातील दिल्ली गेटवर उभारण्यात आली. अहमदनगर शहरासह राज्यात पडीक असलेल्या नापीक खडकाळ जमिनी लँड बँकेच्या मार्फत ताब्यात घेऊन घरकुल वंचितांना घरं द्यावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. साडेतीन मुहूर्तांपैकी एक गुढीपाडव्यानिमित्त रत्नागिरीमध्ये घरोघरी गुढी उभारून नववर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं तर रत्नागिरी शहरात नववर्षानिमित्तानं शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत रत्नागिरी शहराची ग्रामदेवता असलेल्या भैरी देवतेच्या पालखीचा सहभाग असतो. त्याशिवाय विविध चित्ररथही शोभायात्रेत सहभागी झाले. या शोभायात्रेतून विविध सामाजिक संदेशही देण्यात आले. तरुणाईचा आबाल वृद्धांचा मोठा सहभाग यात पाहायला मिळाला. पुण्यातही पाडव्याचा उत्साह दिसून येतोय. घरोघरी गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं तर नववर्षानिमित्त विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. पारंपरिक बँड विद्यार्थ्यांनी सादर केलेली भजनं चित्ररथ अशा थाटात पुण्यातील मिरवणुकांना सुरुवात झाली. या मिरवणुकीमध्ये महिला आणि मुलींचा मोठा सहभाग होता. आज गुढीपाडव्यानिमित्त पुण्यातल्या चितळेबंधू मिठाईवाले यांच्याकडे सकाळपासूनच पुणेकरांनी गर्दी केली होती. दरवर्षी गुढीपाडव्याला जवळपास 10 टन श्रीखंड आणि चक्क्याची विक्री होते. यावर्षी श्रीखंड घेण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. पुण्यातल्या साहित्यपेठेच्या वतीनं मराठी नववर्षानिमित्तानं पुस्तक गुढी उभारण्यात आली. लेखिका अरुणा ढेरे यांच्या हस्ते या पुस्तक गुढीचं पूजन करण्यात आलं. साडेतीन मुहूर्तांपैकी एक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी केली जाते. गुढीपाडवा आणि लग्न सराईनिमित्त सराफा दुकानात गर्दी झाली. मुंबईत सोन्याचा भाव 29,000 गेलाय. गुढीपाडव्यानिमित्त सोने खरेदीसाठी अनेकांनी गर्दी केली. वरळीमध्ये शिवसह्याद्री प्रतिष्ठानतर्फे शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात पर्यावरण संवर्धन वृक्षारोपण जनजागृती करण्यात आली. ढोल ताशे लेझिम पथक या शोभायात्रेत सहभागी झाले होते. यावेळी वरळीतील एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले सुनील शिंदे आणि सचिन अहिर हे एकत्रितपणे सहभागी झाले होते. जोगेश्वरीत गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेसह विविध कार्यक्रम साजरे झाले. जोगेश्वरी नववर्ष स्वागत समितीतर्फे जोगेश्वरी भटकंती कट्टा नादगर्जना ढोलताशा पथक यांनी भव्य स्वागत यात्रा काढली. पारंपरिक वेशभूषा केलेले स्त्री पुरुष पालखी वारकरी संप्रदाय ढोल पथक लेझिम पथक ध्वज पथक तसंच महाराष्ट्रातील गडकिल्ले संवर्धन इत्यादी चित्ररथ या शोभायात्रेत सहभागी झाले होते. मुंबईत कुर्ल्यात गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं होतं. पारंपरिक ढोलताशे तसंच लेझिमच्या तालावर रहिवाशांनी एकत्र येत नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं. छत्रपती शिवराय मावळे यांचे पोशाख केलेली मुलं लक्ष वेधून घेत होती. यावर्षीच्या शोभायात्रेत शहीद जवानांना सलामी देण्याची मुख्य थीम होती. तलवारबाजीच्या चित्ततरारक खेळांनी लोकांना आकर्षित केलं. गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त पनवेल आणि नवी मुंबईत शोभायात्रा काढण्यात आल्या. घोडे चित्ररथ विविध पोशाख केलेले नागरिक या सह ढोल पथकं लेझिम पथकं यात सहभागी झाले होते. गिरगावातल्या शोभायात्रेवर मतदानाचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला. ईव्हीएम मशीनचा निषेध करत ईव्हीएम नव्हे तर सीव्हीएम म्हणजे चिटिंग व्होटिंग मशीनचा चित्ररथ काढण्यात आला. ठाण्यामध्ये आसामच्या नागरिकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत रॅलीत सहभाग घेतला आणि नववर्षाचं स्वागत केलं. यावेळी स्वागत यात्रेत आसामी नृत्य अनुभवण्याची संधी ठाणेकरांना मिळाली. धर्मशाला कसोटी टीम इंडियानं कांगारूंवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. मराठमोळे अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारताला हा विजय मिळालाय. विजय डोंबिवलीकर अजिंक्य रहाणेनं झटपट 38 धावात राहून मोलाचा वाटाही उचललाय. या विजयाबरोबर टीम इंडियानं बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही क्षात घातली आहे. रवींद्र जाडेजाला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द मॅच असे दोन्ही किताब बहाल करण्यात आले. ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिका जिंकून भारतानं सलग 6वी कसोटी मालिका जिंकली आहे. त्यामुळे आयसीसीच्या कसोटी रँकिंगमध्येही टीम इंडियाचं अव्वल स्थान आता आणखी मजबूत झालंय.
भारतानं ऑस्ट्रेलियाचा गावस्कर बॉर्डर ट्रॉफीत पराभव केला, त्यात चौथी कसोटी डोंबिवलीकर अजिंक्य राणीच्या नेतृत्वाखाली भारतानं जिंकली. अजिंक्यच्या घरीही त्यामुळे गुढीपाडव्याचा आनंद द्विगुणित झाला. अजिंक्यच्या आई वडिलांनी पत्नीनं आनंद व्यक्त केला आहे. आनंद तर डेफिनेटली खूप झाला आहे, म्हणजे अजिंक्य कॅप्टन झाला म्हणून तर झालाच आहे, पण आपण सिरीज जिंकलो, आज मॅच जिंकलो आणि सिरीज पण जिंकलो, याचा जास्त आनंद आहे. लकीली म्हणजे आज गुढीपाडव्याच्या दिवशी जिंकलो, त्यामुळे हा गुढीपाडवा खूप स्पेशल आहे आणि आयुष्यभरासाठी लक्षात राहील असं आहे. म्हणजे पहिल्याच दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाला 300 धावात गुंडाळलं, तेव्हाच ही जाणीव झाली होती की भारत ती कसोटी जिंकेल, परंतु गेले 2 दिवस थोडी धाकधूक होतीच तरीही, आणि जेव्हा काल भारताच्या अवस्था ही एकदम मजबूत झालेली होती, तेव्हा कालच साधारणतः लक्षात आलं होतं की भारतीय कसोटी आरामात जिंकेल. चैत्र पाडव्याला आज सर्वत्र गुढी उभारात आनंद उत्सव साजरा केला जातो, मात्र अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथील दत्तमंदिराच्या चोरी गेलेल्या सोन्याच्या कळसाचा अद्यापही तपास न लागल्यानं या गावात आज कोणीही गुढी उभारली नाही. गावात उत्सव साजरा करण्याऐवजी निषेधाचे फलक झळकावत चोरीचा तपास लावण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी करत नाही म्हणून राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी औरंगाबादमध्ये काळी गुढी उभारण्यात आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळी गुढी उभारत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत नाही, त्यांच्या मालाला योग्य भाव देत नाही, सातबारा कोरा करत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सांगितलं. काँग्रेसनं सोमवारपासून शेतकऱ्यांसाठी औरंगाबादमध्ये उपोषण सुरू केलं आहे. त्याच उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. त्यात गुढीपाडव्याच्या निमित्तानं सरकारचा निषेधही करण्यात आला. लैला खान हत्याकांडमुळे चर्चेत आलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीत पुन्हा एकदा बारबाला पार्टीनं खळबळ उडवली आहे. इथल्या हाय प्रोफाईल मिस्टेक व्हॅलीत काही बड्या पोलीस अधिकाऱ्यांची मुलं बारबालांना नाचवत नशापान करत होते. पोलिसांना ही माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पार्टी करणाऱ्या 13 जणांना अटक केली. पृथ्वीराज, युवराज पवार, सुमित देवरे, कौस्तुभ जाधव, सुशांत गांगुडे, ललित पाटील, शब्बीर खान, जिनतबी हनीफ, रझिया शेख, अंजना मंडल, शहनाज शेख, शिरमा अंजालिया, दानिया रेहाना सुलतान आणि धर्मेंद्र सिंग अशी त्या आरोपींची नावं आहेत. पण उच्च स्तरावरून दबाव आल्यानं त्या सगळ्यांना तात्पुरता जामीन देऊन प्रकरण दडपण्यात आलं. नाशिकच्या देवळाली कॅम्प लष्करी तळातील रॉय मॅथ्यू नावाच्या जवानाच्या आत्महत्येला एका वेबसाईटची पत्रकार पूनम अग्रवाल आणि एका माजी लष्करी अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्यांच्यावर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 मार्च 2017 मॅथ्यूनं आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली होती. लष्करी हद्दीत अधिकाऱ्यांच्या घरी काम करणाऱ्या जवानाचं स्टिंग ऑपरेशन करून ते सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. त्यानंतरच्या काळात जवानानं आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. मात्र आत्महत्येचं कारण स्पष्ट झालं नव्हतं. रॉय मॅथ्यूनं आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्यानं मृत्यूचं गुढ वाढलं होतं. या प्रकरणी तब्बल 25 दिवसांनी गुन्हा दाखल झाल्यानं या प्रकरणानं वेगळं वळण घेतलंय. नांदेडमध्ये 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलांनीच दरोडेखोरांचा सामना करून त्यांना हुसकावून लावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. रविवारी 26 तारखेच्या मध्यरात्री भाग्यनगर पोलीस ठाणे भागातल्या या 2 घटना आहेत. त्यापैकी पहिली घटना सिद्धिविनायक नगरमध्ये घडली. महापालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी के आर शर्मा यांच्या घरी अज्ञात 5 आरोपींनी दरोडा टाकला. त्यावेळी शर्मा यांच्या पत्नी नीना शर्मा यांनी धाडसानं लोखंडी सळीनं या दरोडेखोरांचा सामना करत त्यांना पिटाळून लावलं. तर दुसरी घटना त्याच रात्री भाग्यनगर पोलीस ठाणे हद्दीतल्या बालाजीनगरमध्ये घडली. या घरात एकट्या असलेल्या अनिता खंदारे यांच्या घरात घुसण्याचा दरोडेखोरांनी प्रयत्न केला, मात्र वेळी जाग्या झालेल्या अनिता खंदारे यांनी मिरचीची पूड दरोडेखोरांच्या डोळ्यात टाकून त्यांना जेरीस आणलं. उष्माघातामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात एका 9 वर्ष चिमुकल्याचा बळी गेलाय. रविदास काजनेकर असं या मुलाचं नाव आहे. 3रा वर्गात तो शिकत होता. शाळेत बांधकाम सुरू असताना काही मुलं ते बांधकाम पाहण्यासाठी उन्हात उभी होती. त्यात 3 मुलांना उन्हाचा फटका बसला. या मुलांना सिल्लोडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं, मात्र दोघांची परिस्थिती सुधारली आणि रविदासची प्रकृती मात्र खालावत गेली. त्याला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाची नोंद सिल्लोडच्या पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. गेल्या 2 दिवसातील औरंगाबादमधील हा उष्माघाताचा दुसरा बळी आहे. लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील केळगाव इथं दगडानं ठेचून दोघांची हत्या करण्यात आली आहे. भगीरथीबाई सूर्यवंशी आणि त्यांचा विवाहित मुलगा सावन हरिबा सूर्यवंशी यांची झोपेतच दगडानं ठेचून क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या मयत भगीरथीबाई सूर्यवंशी यांचे पत्नी आणि सावन सूर्यवंशीच्या 60 वर्षीय वडिलांनी केली आहे. रात्री उशिरापर्यंत घरी भांडणं होती, त्यातच मध्यरात्री
उशिरा दारूच्या नशेत असलेल्या 60 वर्षीय हरिबा राय पासुरेवंशी यानं झोपेत असणारी पत्नी आणि मुलाची हत्या केली. या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपी हरिबा राय पासुरेवंशीचा कसून शोध घेत आहेत. पुणे जिल्ह्यात संपत्तीच्या वादातून तिहेरी हत्याकांड घडलंय. खेड तालुक्यातल्या कुरकुंडी इथली ही घटना आहे. यात एकाच घरातल्या पती पत्नी आणि मुलगी या तिघांची हत्या करण्यात आली आहे. रोहिदास बाळू गोगावले, त्यांची पत्नी मंदा आणि 12 वर्षांची मुलगी अंकिता अशी हत्या झालेल्यांची नावं आहेत. रोहिदास गोगावले यांच्या पहिल्या पत्नीनं संपत्तीच्या वादातून या 3 हत्या केल्याचं समोर आलंय. रोहिदास गोगावले यांच्या शेतात सकाळी कुत्री सातत्यानं भुंकत असल्यानं गावकऱ्यांना संशय आला. त्यावरून गावकऱ्यांनी पोलिसांना बोलावून पाहिलं असता त्या ठिकाणी त्या तिघांचे पुरलेले मृतदेह आढळून आले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.